स्वच्छ सर्वेक्षणाच्या अनुषंगाने शहरात दाखल केंद्रीय पथकाने विविध भागात जाऊन पाहणी केली, तसंच हागणदारी मुक्त शहर योजनेचाही आढावा घेतला. निरोगी आरोग्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाच्या वतीनं राबवण्यात येत असलेल्या स्वच्छता अभियानाअंतर्गत महापालिकेच्या वतीनं शहर कचरा आणि हागणदारी मुक्त करण्यासाठी राबवलेल्या उपक्रमांची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक शहरात आलं आहे. यामध्ये शैलेश बंजानिया, विजय जोशी आणि गोविंद गिरामे यांचा समावेश आहे. स्वच्छ सर्वेक्षण मोहिमेच्या दुसऱ्या दिवशी आज केंद्रीय पथकानं शहरातील गणेश कॉलनी, एकतानगर, जटवाडा आणि परिसरातील अंबर हिलसह हडको कॉर्नर आणि सेंट्रल नाका भागातील स्वच्छतेची पाहणी केली, तसंच हागणदारी मुक्त शहरासाठी केंद्र आणि राज्य शासनाच्या वतीनं राबवलेल्या वैयक्तिक शौचालय योजनेतील अनुदान प्राप्त शौचालयांची पाहणी करून शौचालयासह लाभार्थ्यांचं छायाचित्र घेतलं. त्याचप्रमाणे लाभार्थ्यांचे बँक पासबुक पाहून शौचालय अनुदानाची चौकशी केली. या पाहणी दरम्यान वैयक्तिक शौचालय उभारणीसाठी मिळणाऱ्या अनुदानातून पैशांची मागणी मनपा कर्मचारी करत असल्याची तक्रार केंद्रीय पथकाने लाभार्थ्यांनी केली. स्वच्छ सर्वेक्षणाच्या अनुषंगाने केंद्रीय पथक शहरात असल्यानं शहर स्वच्छतेच्या मुद्द्यावर महापालिकेची चांगलीच दमछाक होत असल्याचं प्रकर्षाने दिसून येत आहे. काम चालू करोगे तो बुधवार के आपके अकाउंट में पैसा आएगा. आपने कल काम चालू नहीं किया, जो पैसा दिया है वापस हम लोग लेके चले जाएंगे. नहीं, नहीं. बराबर, आप पे डिपेंड करता है आपको लेना है कि नहीं लेना है पैसा.